तुम्हाला माहिती आहे का पालकाच्या भाजीवर लिंबू पिळून का खावा? असो, तुम्हाला हे नक्की माहिती आहे की पालेभाज्या ह्या आपल्याला अत्यंत गरजेच्या आहे, आपल्या शरीराला फार उपयुक्त आहे आणि या सगळ्या पालेभाज्यांमध्ये लोह असतं. बरं, आणि लिंबामध्ये व्हायटॅमिन सी आहे, बरोबर. पण जेव्हा तुम्ही हे दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये किंवा एकत्र खाता तेव्हा हा लिंबू या पालेभाजीमधला म्हणजे पालकाच्या भाजीमधला लोह शोषून घ्यायला मदत करतो. म्हणजे जेव्हा तुम्ही व्हायटॅमिन सी असलेलं सिट्रस फ्रूट खाता, व्हायटॅमिन सी म्हणजे लिंबू आणि पालेभाजी आयन म्हणजे लोह हे जेव्हा एकत्र खाता तेव्हा तुमच्या शरीराला खूप सोपं जातं त्याच्यातलं लोह किंवा आयन ॲब्सॉर्ब करायला, आयन शोषून घ्यायला. त्यामुळे नक्की पुढच्या वेळेस जेव्हा घ्या तुम्ही पालेभाजी कराल कुठली पण, त्यावर थोडासा लिंबू पिळायला अजिबात विसरू नका. आणि जर तुमच्याकडे लिंबू आवडत नसेल तर संत्र किंवा मोसंब हे पण साईडला ठेवा. आणि इव्हन नुसती शेपू, पालक, मेथी याच भाज्या नाही तर इव्हन बेल पेपर किंवा हे जे म्हणतो आपण ढोबळी मिरचीवर पण लिंबू पिळून खावा. त्याने पण त्याच्यातलं लोह आयन ॲब्सॉर्ब करायला मदत होते. आणि अगदीच हे काहीच आवडत नसेल तर थोडासा कमी साखरेचा लिंबाचा रस किंवा लिंबाचं सरबत साईडला ठेवावं जेवण झाल्यावर प्यायला, ज्या दिवशी पालेभाजी खाल आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा फार फायदा होईल. सो नक्की करा की कुठली पण हिरवी पालेभाजी आणि सिट्रसी फ्रूट म्हणजे लिंबू किंवा ऑरेंज किंवा संत्र मोसंब हे आतला काहीतरी एक नक्की खा.